पक्ष सोडत आहेत, मात्र तुमचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील हे देखील पक्ष सोडत आहेत. नातेवाईकाचा ह्याचा काय संबंध कुठेतरी? तुम्ही नातेवाईकाचा काय विषय करत नाही. आपण गेलं तर बरं होईल. अशा लोकांना बरोबर जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे रयत शिक्षण संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर शाळेच्या कार्यालयातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मंडळी पक्ष सोडून जात असून भाजप सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची रांग लागली, त्यामुळे राष्ट्रवादीला सध्या मोठं भगदाड पडलंय. अशातच पत्रकारांनी विचारलेल्या त्या एका प्रश्नावर शरद पवार चांगलेच भडकल्याने त्या पत्रकार परिषदेला अखेर वादाचा स्वरूप प्राप्त झालं. त्यावेळी नेमकं काय घडलंय पहा तुम्हीच. कार्यकर्ते पक्ष सोडता येतपर्यंत ठीक आहे, अनेक जण सत्ते कार्यकर्ते सोडत नाही, नेते तुमच्याकडे जे आलेले आहेत हे पक्ष सोडतायत, मात्र तुमचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील हे देखील पक्ष सोडतात. नातेवाईकाचा ह्याचा काय संबंध कुठेतरी? तुम्ही नातेवाईकाचा काय विषय करत नाही, परंतु हे चुकीचं बोलताय तुम्ही. नातेवाईकांचा संबंध आहे त्याच्या राजकारणात? नाही, परंतु तुम्हाला खरं हे असं बोलणार असेल तर मला बोलायचं. सॉरी सर, तुम्ही माफी मागा. नातेवाईक नातेवाईक शब्द काढले असा इथं माझ्यावर आपले कदम होते. आता कदम होते असं पाहिजे. कोणत्या पक्षाचे ते नातेवाईक अशा लोकांना बरोबर जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. जो प्रश्न तुम्ही मला बोलू शकता आणि माझी विनंती आहे अशा लोकांना पुन्हा बोलवत जाऊ नका. निदान मला नाही तर मला बोलू नका, त्यांना बोलवा तुम्ही. आपण गेलं तर बरं होईल. राजकारणामध्ये अनेक लोक अनेक वर्षाच्या पासून आमच्यावर काम करतात, अनेक जण करतात, तुझे मित्र आहेत, कुटुंबातले घटक. त्याचा अर्थ त्याचे राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असत नाही का? ती जर असली तर लगेच तुमच्या कुटुंबातला वगैरे वगैरे म्हणून हा पोरकडपणा त्याच्या पत्रकारांनी विचारणं याचा तो पत्रकाराची एक लेवल करतो. माझं म्हणणं की लेवल खराब खाली जाऊन घेऊ नका एवढी माझी विनंती आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा पाहण्यासाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.